नमस्कार विद्यार्थी मित्रों हो, इन लास्ट पीरियड यू हैव स्टडी अबाउट द रिफ्रैक्शन ऑफ द लाइट, लॉज ऑफ द रिफ्रैक्शन ऑफ द लाइट, देन रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ द लाइट यू हैव स्टडीड इट। नाउ टुडे विल डिस्कस अबाउट द नेक्स्ट आर्टिकल इज द ट्विंकलिंग ऑफ द स्टार। हाउ कैन एक्सप्लेन द ट्विंकलिंग ऑफ द स्टार, व्हाई द प्लैनेट्स आर नॉट ट्विंकलिंग, इन विच टाइम यू कैन से दैट द लाइट इज ब्राइट एंड इन विच टाइम यू कैन से दैट द लाइट इज डिम। कि लाइट ब्राइट कभी आती, लाइट डीम कभी आती। स्टार्स आर ट्विंकलिंग इन नाइट टाइम इन द अब्सेंस ऑफ द सनलाइट। व्हाई द प्लैनेट्स आर नॉट ट्विंकलिंग या कन्सेप्ट अपने विचार कराया है तेजे। एंड देन वी डिस्कस अबाउट द ओरिजिनल पोजिशन ऑफ द स्टार एंड अपेरेंट पोजिशन ऑफ द स्टार। वी नो दैट कंटिन्यूअसली देर इज द वेरिएशन ऑफ द रिफ्रैक्टिव इंडेक्स इन द मीडियम ड्यू टू द एन्व्हायरमेंटल फॅक्टर किंवा ॲटमॉस्फेरिक फॅक्टर। मग त्याच्या इफेक्ट ऑफ द ॲटमॉस्फेरिक फॅक्टर, मग त्याच्यामध्ये डेन्सिटी आली, टेम्परेचर आलं, प्रेशर आलं, देन ह्युमिडिटी, या सर्व कारणामुळे काय होतं, कंटिन्युअसली देर इज चेंज इन द रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ द एअर। व्हेन वी गो अवे फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ टू ए सम हाईट, द एअर गोज ऑन रेअर अँड रेअर। म्हणजे दी डेन्सिटी ऑफ ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ द एअर गोज ऑन रेअर अँड रेअर फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ टू ए सम हाईट। मग तसं आपलं एक एक्झाम्पल घ्यायचं आहे की इन द नाईट टाईम इन द अब्सेन्स ऑफ द सनलाईट द इफ द नंबर ऑफ रेज आर ओरिजिनेटेड फ्रॉम द स्टार, कारण स्टार्स आर द इल्युमिनेटिंग द लाईट, स्टार कंटिन्युअसली काय करतात, लाईट एमिट करतात। आणि मग त्याच्यापैकी आपल्याला फाईंड काय करायचं, व्हाय द स्टार्स आर ट्विंकलिंग किंवा ट्विंकलिंग ऑफ द स्टार, की स्टार जे काय आहेत ते लुकलुकताना का दिसतात, ट्विंकलिंग होताना का दिसतात, प्लॅनेट का दिसत नाहीत, याचा विचार करायचा आहे आपल्याला। इफ वी कन्सिडर द एनी स्टार इन द स्काय, आपण कोणताही एक स्टार जर असा कन्सिडर केला ॲट नाईट टाईम, इन्फायनाईट नंबर ऑफ द रेज आर ओरिजिनेटेड फ्रॉम दॅट स्टार अँड दे आर स्प्रेड इन ऑल डायरेक्शन। इफ वी कन्सिडर द ओनली वन रेज ओरिजिनेटेड फ्रॉम दॅट स्टार, आपण फक्त एक रे कन्सिडर केलेला आहे, सपोज दिस इज द सर्फेस ऑफ द अर्थ, हा पूर्ण सर्फेस अर्थ आहे असं आपण कन्सिडर करूया। आणि मग व्हेन वी गो अवे फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ टू ए सम हाईट, इयर गोज ऑन रेअर अँड रेअर, दॅट मीन्स द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स गोज ऑन डिक्रीजिंग। जेव्हा डेन्सर मीडियम असेल मोर रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस इन इट अँड मोर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स। डेन्सर मीडियममधून जर लाईट रे जात असेल पण तेही ट्रान्सपरंट जर जात असेल तर त्यावेळेस त्या डेन्सर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो। इन विच टाईम यू कॅन कन्सिडर द मोर रिफ्रॅक्शन, इफ द इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम वन मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम, इट विल मोर बेंड टोवर्ड द नॉर्मल। ज्यावेळेस रिफ्रॅक्टेड रे हा नॉर्मलकडे जास्त बेंड होत असेल त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो। मग बिटवीन द अर्थ अँड द एनी स्टार देर इज द व्हॅक्युम अँड एअर लेअर। समजा मी असं कन्सिडर केलं की या स्टारपासून ते या पोझिशनपर्यंत काय आहे, व्हॅक्युम आहे, हा टोटल पार्ट व्हॅक्युमचा कन्सिडर केला आपण। अँड बिलो द व्हॅक्युम देर इज द एअर लेअर। व्हेन वी गो अवे फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ टू ए सम हाईट, इयर गोज ऑन रेअर अँड रेअर। म्हणजे इफ वी कन्सिडर दिस इज द फर्स्ट मीडियम, सेकंड मीडियम, थर्ड मीडियम, फोर्थ मीडियम, फिफ्थ मीडियम, देअर म्हणजे लेअर, देअर आर इन्फायनाईट नंबर ऑफ द लेअर ऑफ द एअर मीडियम। इथं आपण अर्थ सर्फेस आणि व्हॅक्युममध्ये ही व्हॅक्युमची पोझिशन कन्सिडर केली, आपण याच्यावर व्हॅक्युम आहे स्टारपर्यंत आणि या व्हॅक्युमपासून ते अर्थ सर्फेसपर्यंत एअर मीडियम आहे, एअर इज ए ट्रान्सपरंट। मग हे एअर मीडियम असताना सुद्धा काय आहे याच्यामध्ये, की अर्थ सर्फेसपासून आपण जसजसं उंचीवर जाऊ तसतशी एअर गोज ऑन रेअर अँड रेअर अँड रेअर, म्हणजे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो काय आहे तो कमी 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 होत जातो। ॲज कम्पेअर समजा मी याला असं म्हटलेलं आहे की सपोज दिस इज द फर्स्ट मीडियम विच इज जस्ट नियर टू द व्हॅक्युम, याला सेकंड लेअर म्हणूया, एअर मीडियमचं फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर, फोर्थ लेअर, फिफ्थ लेअर, सिक्स्थ लेअर, सेवन्थ लेअर। या एअर लेअरची काय डेन्सिटी आहे प्रत्येक स्टेजला, द डेन्सिटी ऑफ द डिफरंट एअर लेअर इज डिफरंट, कारण एअर गोज ऑन रेअर अँड रेअर फ्रॉम ग्राउंड टू ए सम हाईट किंवा फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ टू ए सम हाईट। जसजसं आपण अर्थ सर्फेसपासून वर जाऊ तसतशी हवा काय होत जाते, विरळ 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 होत जाते। आणि मग त्यामुळे काय होतं की कम्पेरिंग बिटवीन द फर्स्ट लेअर अँड सेकंड लेअर,
The second layer is denser as compared to the first. हे सेकंड लेयर जो काय आहे तो फर्स्ट लेयरच्या तुलनेमध्ये काय आहे रेअर आहे, कारण आपण वरून खाली विचार करू लागलेलो आहोत. आणि असा इन्सिडेंट रे विच इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्टार अँड एंटर फ्रॉम व्हॅक्युम टू द फर्स्ट रेअर, व्हॅक्युम टू द फर्स्ट लेयरमध्ये एंट्री करत आहे. मग अशा वेळेस काय होतं की वी नो दॅट इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम व्हॅक्युम टू द एनी लेयर किंवा ट्रान्सफर मीडियम, इट बेंड टूवर्ड द नॉर्मल. कंपेरिजन बिटवीन द फर्स्ट अँड सेकंड मीडियम, सेकंड मीडियम इज द डेन्सर अँड फर्स्ट इज द रेअर. मग व्हेन लाईट रे एंटर्स फ्रॉम द फर्स्ट मीडियम टू द सेकंड मीडियम, इट बेंड टूवर्ड द नॉर्मल, कारण यू हॅव स्टडीड दॅट इफ द इन्सिडेंट रे ऑब्लिक्युली ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम, इट बेंड टूवर्ड द नॉर्मल, म्हणजे रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस. अगेन द इन्सिडेंट कंपेरिंग बिटवीन द सेकंड अँड थर्ड, थर्ड इज द डेन्सर ॲज कम्पेअर टू द सेकंड लेअर. मग इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम सेकंड लेयर टू थर्ड लेयर, द थर्ड लेयर इज द मोर डेन्सर ॲज कम्पेअर टू द सेकंड, अगेन इट बेंड टूवर द नॉर्मल. कम्पेरिंग बिटवीन द थर्ड अँड फोर्थ, फोर्थ इज द डेन्सर ॲज कम्पेअर टू द थर्ड, देअर फोर द रिफ्रॅक्टेड रे इज बेंड टूवर द नॉर्मल. म्हणजे कम्पेरिंग बिटवीन व्हेन द लाईट रे रिचेस टूवर द अर्थ सरफेस, द ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ ईच लेयर ऑफ द एअर गोज ऑन इन्क्रीजिंग, आणि इन्क्रीजिंग होत असल्यामुळे मोर रिफ्रॅक्टेड किंवा रिफ्रॅक्टेड रे मोर बेंड टूवर द नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. आणि मग याचा जो काय पाथ आहे, फर्स्ट टू सेकंड बेंड टूवर द नॉर्मल, सेकंड टू थर्ड लेअर बेंड टूवर द नॉर्मल, थर्ड टू फोर्थ बेंड टूवर द नॉर्मल, फोर्थ टू फिफ्थ बेंड टूवर द नॉर्मल, आणि मग याचा पाथ बेंड टूवर द नॉर्मल, बेंड टूवर द नॉर्मल. अँड व्हेन इट रिचेस टू द आईज ऑफ द ऑब्झर्वर, ॲट दिस टाईम ऑब्झर्वर क्लिअरली सॉ द म्हणजे त्यावेळेस ऑब्झर्वर हा काय पाहिजे, स्टार पाहिजे. पण वी नो दॅट लाईट रे ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन, मग याच्या ऑब्झर्वरच्या डोळ्यामध्ये जे काय रेने एंट्री केलेली आहे ते एंट्री केलेला लास्ट लेअरमध्ये असलेला जो काही रे आहे, कारण ऑब्झर्वर सच कन्सिडर दॅट द लाईट रे ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन, त्याला माहीत आहे की लाईट रे ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन आहे, म्हणून तो कन्सिडर करताना विचार करेल की लाईट रे हा काय झालेला आहे, स्ट्रेट लाईनमध्ये असेल तर याच पोझिशनला काय असेल, हा स्टार असेल, कारण हा बेंड टूवर द नॉर्मल, बेंड टूवर द नॉर्मल होत असल्यामुळे लाईट रे ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईनमध्ये नाही तर बेंड टूवर द नॉर्मल, बट वी नो दॅट लाईट रे ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन. आणि मग लास्टच्या लेअरमधून येणारा रे ज्यावेळेस ऑब्झर्वरच्या डोळ्यामध्ये एंट्री करेल त्यावेळेस ऑब्झर्वरला जी काही या स्टारची ॲपेरेंट पोझिशन दिसेल, दिस इज द ॲपेरेंट पोझिशन ऑफ द स्टार, दिस इज द ॲपेरेंट पोझिशन ऑफ द स्टार. ऑब्झर्वर कॅननॉट सी द ओरिजिनल पोझिशन ऑफ द स्टार फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ, इट इज ऑलवेज, दॅट मीन्स ऑब्झर्वर ऑलवेज सीन द ॲपेरेंट पोझिशन ऑफ द स्टार, म्हणजे बेंड टूवर द नॉर्मल, बेंड टूवर द नॉर्मल, आणि फायनल जे काय लेअर असेल त्या लेअरमधून रिफ्रॅक्शन झाल्यामुळे ज्यावेळेस हा रिफ्रॅक्टेड रे या ऑब्झर्वरच्या डोळ्यामध्ये एंट्री करेल आणि त्याला माहिती आहे की लाईट रे ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन, आणि त्याला असं वाटेल की याच पाथने हा लाईट रे आलेला असेल, आणि म्हणून त्याला स्टारची जी काय पोझिशन दिसेल जस्ट अबव द ओरिजिनल पोझिशन ऑफ द स्टार, अँड दिस इज नथिंग बट द ॲपेरेंट पोझिशन ऑफ द स्टार. दॅट मीन्स द ऑब्झर्वर कंटिन्युअसली सीन द ॲपेरेंट पोझिशन ऑफ द स्टार ड्यू टू द मल्टिपल टाइम्स रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द ॲटमॉस्फिअर. जर मल्टिपल टाइम्स रिफ्रॅक्शन झालं नसतं तर ऑब्झर्वर इझिली काय ऑब्झर्वरने पाहिले असतं, डायरेक्ट पोझिशन ऑफ द स्टार पाहिली असती, ओरिजिनल पोझिशन ऑफ द स्टार पाहू शकला असता. पण जसजसं आपण जास्त हाईटवर जाऊ तसतशी एअर काय होत जाते, रेअर अँड रेअर होत जाते. अँड वी नो दॅट इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर टू डेन्सर मीडियम, इट बेंड टूवर द नॉर्मल, रेअर टू डेन्सर बेंड टूवर द नॉर्मल, रेअर टू डेन्सर बेंड टूवर द नॉर्मल ड्यू टू द मल्टिपल टाइम्स रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द ॲटमॉस्फिअर, द ऑब्झर्वर कॅन सी द ॲपेरेंट पोझिशन ऑफ द स्टार. And continuously there is change in the apparent position of the star due to the fluctuation of the air layer. Fluctuation of air layer. But fluctuation of the air layer hone cha karan kay ahe? Continuously there is change in the refractive index of the air layer. But refractive index change hone cha karan kay ahe? Because due to change in the temperature, due to the variation of the temperature, due to the change in the density of the air layer, then pressure, then direction of wind blowing
दीज फैक्टर्स आर अफेक्टेड ऑन द रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ द एयर लेयर ड्यू टू दिस रीजन कंटिन्युअसली देर इज चेंज इन द अपेरेंट पोजिशन ऑफ द स्टार। म्हणजे हे जे काही फॅक्टर आहेत की जे काय करतात ॲटमॉस्फेरिक फॅक्टर जे आहेत ते या लाईट रेजच्या पाथवर इफेक्ट घडून आणतात। कशामुळे? कारण मल्टिपल टाईम्स रिफ्रॅक्शन तर होत आहे पण प्रत्येक लेअरचा जो काही रिफ्रॅक्टिव इंडेक्स आहे तो कंटिन्युअसली चेंज होत राहतो आणि कंटिन्युअसली चेंज होत राहत असेल तर मल्टिपल टाईम्स रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द ॲटमॉस्फिअर ड्यू टू द इफेक्ट ऑफ द ॲटमॉस्फेरिक फॅक्टर विच इज टेम्परेचर। आपण जर नाईट टाईमचा विचार केला टेम्परेचरचा की नाईट टाईमचा डिफरंट टाईमनुसार जर विचार केला तर त्यावेळेस टेम्परेचर कंटिन्युअसली गोज ऑन डिक्रीजिंग होते। रात्रीची वेळ जसजशी होईल तसं टेम्परेचर कमी कमी होत जातं म्हणून डेन्सिटी प्रत्येक लेअरची वाढत असेल आणि डेन्सिटी वाढते ॲटमॉस्फेरिक प्रेशर वाढतो म्हणून याचा रिफ्रॅक्टिव इंडेक्ससुद्धा काय होईल चेंज होईल मोर बेंड टूवर द नॉर्मल। मग इन विच टाईम यू कॅन से दॅट द लाईट इज ब्राईट अँड लाईट इज डीम। मग आपण लाईट ब्राईट कधी म्हणतो आणि डीम लाईट कधी म्हणतो हे महत्त्वाचं आहे आपल्याला ट्विंकलिंग ऑफ द स्टारमध्ये। इन विच टाईम यू कॅन से दॅट द लाईट इज ब्राईट इफ द लाईट रे इज मोर रिफ्रॅक्टेड टुवर्ड्स द ऑब्झर्वर। समजा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय झालं असेल लाईट रेज रिफ्रॅक्टेड टुवर्ड्स द ऑब्झर्वर जर असेल तर ॲट दिस टाईम यू कॅन से दॅट द लाईट इज ब्राईट। म्हणजे द रेज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्टार्स अँड दीज लाईट रेज आर मोर रिफ्रॅक्टेड। मोर रिफ्रॅक्टेड मीन्स व्हॉट? सपोज दिस इज द रेअर मीडियम अँड दिस इज द डेन्सर मीडियम। हे डेन्सर मीडियम आहे। द इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम द दिस रिफ्रॅक्टेड रे मोर बेंड टूवर्ड द नॉर्मल ॲट दिस टाईम यू कॅन से दॅट दिस इज द मोर रिफ्रॅक्शन अँड लाईट रेज मोर रिफ्रॅक्टेड टुवर्ड्स द ऑब्झर्वर बेंड टूवर्ड द नॉर्मल ॲट दिस टाईम यू कॅन से दॅट द लाईट इज ब्राईट। इन विच टाईम यू कॅन से दॅट द लाईट इज डीम इफ द लाईट रे इज लेस रिफ्रॅक्टेड। लाईट रेचं ज्यावेळेस कमी प्रमाणामध्ये रिफ्रॅक्शन होईल ॲट दिस टाईम यू कॅन से दॅट द लाईट इज डीम। आणि मग होतो काय याच्यामध्ये की मल्टिपल टाईम्स रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द ॲटमॉस्फिअरमध्ये होत असताना इफ द मोर रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस टोअर द ऑब्झर्वर। जर मोठ्या प्रमाणामध्ये रिफ्रॅक्शन जे काय लाईट रेचं जे आहे जास्त प्रमाणामध्ये जर रिफ्रॅक्शन झालं मोर लाईट इज रिफ्रॅक्टेड टोअर द ऑब्झर्वर झालेलं असेल बेंड टोअर द नॉर्मल झालेलं असेल तर लाईट इज ब्राईट। बट ड्यू टू द ॲटमॉस्फिअरिक फॅक्टर दीज फॅक्टर्स देर इज द फ्लक्च्युएशन ऑफ द फ्लक्च्युएशन इन द ब्राईट लाईट। ब्राईट लाईटमध्ये ऑफ द स्टार स्टारची जी काय ब्राईट लाईट आहे फ्लक्च्युएशन इन द ब्राईट लाईट ऑफ द स्टार व्हेन ऑब्झर्वर ऑब्झर्व फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ किंवा इट इज ऑब्झर्व फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ। हे फ्लक्च्युएशन जे काय फ्लक्च्युएशन कंटिन्यू हे जे काही एअर लेअर आहेत ना या एअर लेअरचं फ्लक्च्युएशन होतं ड्यू टू चेंज इन टेम्परेचर किंवा ड्यू टू द व्हॅरिएशन इन टेम्परेचर डेन्सिटी प्रेशर अँड डायरेक्शन ऑफ द विंड ब्लोईंग। कंटिन्युअसली जर या एअर लेअरचं फ्लक्च्युएशन होत असेल पण कधी इन द ब्राईट लाईट ऑफ द स्टार ज्यावेळेस मोर रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस रिफ्रॅक्शन जास्त होत असताना जर इथं ॲटमॉस्फेरिक फॅक्टरचा इफेक्ट जर या एअर लेअरचं फ्लक्च्युएशन घडून होण्यास होत असेल म्हणजे मोर फ्लक्च्युएशन टेक्स प्लेस इन द ब्राईटनेस ऑफ द लाईट ऑफ द स्टार अँड इट इज नोन अँड ऑब्झर्व फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ अँड देन इट इज नोन ॲज द ट्विंकलिंग ऑफ द स्टार। ज्यावेळेस मोर रिफ्रॅक्शन होतं तेव्हा ब्राईट लाईट होती आणि या ब्राईट लाईटमध्येच जर काय होत असेल एअर लेअरचं फ्लक्च्युएशन होत असेल या ब्राईट लाईटमध्येच काय होत असेल एअर लेअरचं जर फ्लक्च्युएशन होत असेल तर कंटिन्युअसली देर इज चेंज इन द पोझिशन ऑफ द स्टार। या ब्राईट लाईटचं फ्लक्च्युएशन म्हणजे ब्राईट लाईट समजा इथं एक वेळेस असेल इथं एक वेळेस असेल कंटिन्युअसली हात रे या साईडला जात असेल हात रे या साईडला येत असेल जर कंटिन्युअसली ब्राईट लाईटचं फ्लक्च्युएशन जर होत असेल म्हणजे फ्लक्च्युएशन इन द ब्राईट लाईट ऑफ द स्टार व्हेन द ऑब्झर्वर ऑब्झर्व फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ आणि मग त्यावेळेस त्याला काय वाटेल की कंटिन्युअसली इथं स्टारची जी काय पोझिशन आहे ती पोझिशन चेंज झाल्यासारखी वाटते। कंटिन्युअसली देर इज चेंज इन द अपेरेंट पोझिशन ऑफ द स्टार ड्यू टू द अपेरेंट म्हणतो मी
ड्यू टू द फ्लक्चुएशन इन द ब्राइट लाइट ऑफ द स्टार एंड व्हेन वी ऑब्जर्व फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ. ज्यावेळेस आपण अर्थ सर्फेसवरून ब्राइट लाईटचं ज्यावेळेस फ्लक्चुएशन होतं, ॲटमॉस्फेरिक जे काय फॅक्टर आहे ते कंटिन्युअस चेंज होत असल्यामुळे ब्राईट लाईटचं जे काय फ्लक्चुएशन होत असेल कशामुळे होतं, कंटिन्युअसली देअर इज चेंज इन द रिफ्रॅक्टिव इंडेक्स. म्हणजे द लाईट रेज मोर रिफ्रॅक्टेड टुवर्ड्स दी ऑब्झर्वर जर होत असेल आणि त्याच वेळेस जर या एअर लेअरचं मोठ्या प्रमाणामध्ये फ्लक्चुएशन होत असेल तर आणि ते रे आपल्या डोळ्यामध्ये जात असताना कंटिन्यू पोझिशन जर चेंज करत असेल तेव्हा त्यावेळेस आपल्याला हा जो काही स्टार आहे तो स्टार कंटिन्युअस पोझिशन चेंज केल्यासारखा वाटतो आणि मग देन यू कॅन से दॅट इट इज नथिंग बट द ट्विंकलिंग ऑफ द स्टार. म्हणजे ॲक्च्युअल ट्विंकलिंग ऑफ द स्टारची डेफिनेशन जर सांगायची असेल आपल्याला तर सांगता येईल याच्यामध्ये की कंटिन्युअसली फ्लक्च्युएशन इन द ब्राईट लाईट ऑफ द स्टार व्हेन वी ऑब्झर्व फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ इज नोन ॲज द ट्विंकलिंग ऑफ द स्टार. परत एक वेळेस पहा, कंटिन्युअसली फ्लक्च्युएशन ऑफ द ब्राईटनेस ऑफ द लाईट ऑफ द स्टार व्हेन वी ऑब्झर्व फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ. जर अर्थ सर्फेसवरून ऑब्झर्वेशन करत असताना ब्राईट लाईटचं कंटिन्यू फ्लक्च्युएशन होत असेल तर त्यावेळेस आपल्याला या स्टारची ॲपरेंट पोझिशन सारखी चेंज झाल्यासारखी वाटत असेल तरच आपण त्याला काय म्हणतो, ट्विंकलिंग ऑफ द स्टार असं म्हणतो. मग व्हाय द प्लॅनेट्स आर नॉट ट्विंकलिंग. इथं जसं स्टार ट्विंकलिंग होतात तसं प्लॅनेट का ट्विंकलिंग होत नाहीत. ॲट नाईट टाईम व्हेन वी कन्सिडर द प्लॅनेट इन द स्काय, कारण स्टार इज डिस्टंट अवे फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ. बट ॲज कम्पेअर टू द प्लॅनेट, ॲज कम्पेअर टू द स्टार, सपोज इफ वी कन्सिडर देअर आर नंबर ऑफ द प्लॅनेट्स फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ, अवे फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ, बट दीज प्लॅनेट्स आर व्हेरी क्लोज टू द अर्थ सर्फेस ॲज कम्पेअर टू द स्टार. स्टारच्या तुलनेमध्ये हे जे काही प्लॅनेट आहेत ना, हे प्लॅनेट अर्थच्या जवळ आहेत स्टारच्या तुलनेमध्ये, हे खूप जवळ आहेत. मग ॲट द सेम टाईम व्हेन वी कन्सिडर द एनी प्लॅनेट, आपण इथे एकच प्लॅनेट कन्सिडर करूया, सपोज दिस इज द प्लॅनेट नियर टू द अर्थ, कारण स्टार जे आहेत सेल्फ काय करतात, एमिट द लाईट रेज, पण प्लॅनेट मात्र काय करत नाहीत, सेल्फ लाईट रे एमिट करत नाहीत. बट दी लाईट रेज ओरिजिनेटेड फ्रॉम द प्लॅनेट, कारण लाईट रेज स्टारपासून मिळाले जे काय लाईट आहे ते प्लॅनेटवर पडेल आणि प्लॅनेटच्या पार्टपासून ती होऊन रिफ्लेक्ट होऊन काय होईल, अर्थकडे येऊ शकेल. म्हणजे प्लॅनेट्स आर नॉट द सोर्स ऑफ द लाईट. बट देअर मग हे जे काही प्लॅनेट आहेत या प्लॅनेटवर डिफरंट जे काही पॉईंट आहेत नियर जवळ असल्यामुळे हे डिफरंट जे काही पॉईंट आहेत दीज पॉईंट्स इज ॲक्ट्स ॲज द सोर्स ऑफ द लाईट. म्हणजे नंबर ऑफ पॉईंट सोर्सेस ऑफ द प्लॅनेट इज कन्सिडर ॲज द सोर्स ऑफ लाईट. प्लॅनेटचं जे काही पार्ट आहेत ना, ह्या प्लॅनेटवर डिफरंट पार्ट असल्यामुळे हा प्रत्येक पॉईंट हा सोर्स ऑफ द लाईट वाटतो, कारण याच्यावर रे काय झाली तर स्ट्राईक झालेले तर जे की प्लॅन स्टारकडून आलेली लाईट रे जे आहे ते लाईट रे प्लॅनेटवर फॉल झाले आणि प्लॅनेटवर फॉल झाल्यामुळे डिफरंट इंटेन्सिटीने देअर आर इन्फायनाईट नंबर ऑफ द सोर्सेस ऑफ द लाईट इज कन्सिडर. म्हणजे प्लॅनेटवर वेगवेगळे पॉईंट हे सोर्स ऑफ द लाईट आपल्याला असे वाटतात आणि मग याच्यापैकी काय होतं, द नंबर ऑफ रेज आर ओरिजिनेट द नंबर ऑफ रेज आर रिफ्लेक्टेड फ्रॉम द सर्फेस ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द डिफरंट पॉईंट्स. मग हे जे डिफरंट पॉईंट असतील या डिफरंट पॉईंटपासून निघणारे जे काय रे आहेत, हे जे निघणारे रे आहेत याच्यापैकी दीज रे ट्रॅव्हल थ्रू द व्हॅक्युम अँड अगेन दीज रेज आर ट्रॅव्हलिंग थ्रू द different air layer having the different densities. आणि मग याच्यामध्ये काय होईल, बेंट ओवर द नॉर्मल, बेंट ओवर द नॉर्मल, बेंट ओवर द नॉर्मल, कारण जसजसं अर्थ सर्फेसपासून आपण उंचीवर जाऊ तसतसं काय होतं याच्यामध्ये डेन्सिटी कमी होत जाते, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी होतो, पण खाली येताना मात्र रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढत असल्यामुळे काय होईल, बेंट ओवर द नॉर्मल, बेंट ओवर द नॉर्मल. मग व्हेन मोर द रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द ॲटमॉस्फिअर अँड दीज रेज रिचेस टू द आईज ऑफ द ऑब्झर्वर ॲट दिस टाईम, मोर रिफ्रॅक्शन जर असेल तर दॅट ऑब्झर्वर कॅन से ऑब्झर्वर से दॅट द लाईट इज ब्राईट. बट ॲट द सेम टाईम द रिमेनिंग इक्वल क्वांटिटीज ऑफ द लाईट रे जे असतील ना, त्या लाईट रेपासून सुद्धा, म्हणजे याच्यामध्ये काय होतं की लाईट रे ओरिजिनेटेड फ्रॉम द पॉईंट सोर्सेस जे आहेत हे जे काय आहेत याच्यापासून जेवढे आपण समजा इथं 10 लाईट रे पॉईंट कन्सिडर केले
त्याच्यापैकी 5 पासून येणारी जी काही लाईट रेज असतील त्यांचं मोर रिफ्रॅक्शन झालं तर ते आपला ब्राइट मध्ये वाटेल. पण त्याच वेळेस उरलेले जे काही पॉइंट सोर्स आहेत त्यांच्यापासून आलेली जे काही लाईट रे आहेत त्यांच्यापासून आलेल्या लाईट रेचं रिफ्रॅक्शन मोर झालेलं नसतं म्हणून डिम लाईट वाटते. परिणामी काय होतं त्याच्यामध्ये की पॉइंट सोर्स जे आहेत त्या पॉइंट सोर्सपासून आलेल्या रेचं काही जे काही पॉइंट सोर्सपासून आलेले रे आहेत ना तर त्यांच्यापासून आलेल्या रेचं मोर रिफ्रॅक्शन झाल्यामुळे तिथं ब्राईट लाईट तयार होते. म्हणजे मोर रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस द ब्राईट लाईट बट ॲट द सेम टाईम फ्रॉम द रिमेनिंग पॉइंट सोर्सेस ऑफ द लाईट लाईट रे ट्रॅव्हल अँड इट रिफ्रॅक्ट द लेस ड्यू टू दिस रिझन डिम लाईट इज देअर. म्हणजे जेवढे पॉइंट सोर्सेस ब्राईट लाईट फॉर्म करतात तेवढेच पॉइंट सोर्सेस डिम लाईटसुद्धा फॉर्म करतात आणि मग त्याची जर ॲव्हरेज काढली तर इंटेन्सिटी ऑफ दॅट लाईट इज कॉन्स्टंट. आणि इंटेन्सिटी कॉन्स्टंट असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये काय होत नाही फ्लक्च्युएशन जरी झालं तरी इंटेन्सिटी ऑफ द लाईट रिमेन्स कॉन्स्टंट असल्यामुळे द प्लॅनेट्स आर नॉट ट्विंकलिंग लाईक द स्टार. म्हणजे इथं कन्सिडर करा की कोणताही प्लॅनेट जर कन्सिडर केला तर त्या प्लॅनेटपासून जी काही लाईट अर्थकडे येईल ती पॉईंटसारखी वाटते. म्हणजे इन्फायनाईट नंबर ऑफ द पॉईंट असल्यासारखी वाटते पण इथं मात्र स्टार हा एकच पॉईंट असल्यासारखा वाटतो. इथं मात्र एखादा कारण डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड अर्थ हे काय आहे लेस ॲज कम्पेअर टू द डिस्टन्स बिटवीन द स्टार अँड द प्लॅनेट. म्हणून इन्फायनाईट डिस्टन्स असलेला स्टार पॉईंटसारखा वाटतो म्हणून एकच स्टार आहे असं आपण कन्सिडर करतो. परंतु प्लॅनेटपासून रिफ्लेक्ट झालेले जे काय लाईट रेज आहेत ते डिफरंट पॉईंटपासून कारण डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड अर्थ लेस असल्यामुळे त्या प्लॅनेटवर असलेले इन्फायनाईट नंबर आपल्याला जे काही पॉईंट आहेत ते सोर्स ऑफ द लाईट वाटतात आणि मग त्यांच्यापासून रिफ्रॅक्ट झालेली जी लाईट आहे त्याच्यापैकी निम्म्या पॉईंटने रिफ्रॅक्ट केलेली लाईट ब्राईट असते तर निम्म्या पॉईंटने रिफ्रॅक्ट केलेली लाईट काय असते डिम असते. परिणामी कोणत्याही वेळी त्याची जर ॲव्हरेज फाईंड केली तर ती ॲव्हरेज काय येते इंटेन्सिटी ऑफ द लाईट इज कॉन्स्टंट येते आणि म्हणून ड्यू टू दिस रिझन यू कांट से दॅट प्लॅनेट्स आर नॉट ट्विंकलिंग. तर हे प्लॅनेट आपल्याला त्यावेळेस ट्विंकलिंग का वाटत नाहीत कारण त्या प्लॅनेटवर इन्फायनाईट पॉईंट इज ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ लाईट आहे. इथं मात्र एकच पॉईंट आहे एक पॉईंट असल्यामुळे त्याची आपलं सेपरेट जाणीव होती. इथं मात्र निम्म्याची इंटेन्सिटी जास्त नाही येते तर निम्म्याची इंटेन्सिटी आपल्याला कमीने जाणीव होते कारण जे ज्यांचं रिफ्रॅक्शन ज्या पॉईंटपासून आलेल्या रेचं रिफ्रॅक्शन जास्त होईल आपण त्याला ब्राईट म्हणणार आणि ज्या पॉईंट सोर्सपासून रिफ्रॅक्शन कमी होईल त्याला आपण डिम लाईट म्हणणार. मग ॲव्हरेजली जेवढ्या पॉईंटपासून ब्राईट लाईट फॉर्म होते तेवढ्याच पॉईंटपासून डिम लाईटसुद्धा फॉर्म होते म्हणून इक्वल असल्यामुळे त्याची जी काय इंटेन्सिटी ऑफ द लाईट इज कॉन्स्टंट आहे मग देर इज नो व्हॅरिएशन ऑफ द ॲपेरंट पोझिशन ऑफ द प्लॅनेट. ड्यू टू दिस रिझन प्लॅनेट आर नॉट ट्विंकलिंग ॲज कम्पेअर टू द स्टार.